पुसद महागावमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपल्याने पोल्ट्री फार्म मध्ये भरलेले कोंबड्या पक्षी मृत अवस्थेत आढळले तर महिलेच्या अंगावर गोठा पडल्याने महिला जखमी झाली. सूर्य आग ओकत असताना यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुसद आणि महागाव तालुक्यातील काही गावांमध्ये गारपीट झाली तर अनेक गावांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. पांढुर्णा बेलोरा वेणीसह डोंगरखडा मिठीखेडा येथे पावसाने हजेरी लावली. महागाव तालुक्याला गारपिटीने झोडपले. वेणी येथील तात्या शिंदे यांच्या केळीच्या बागेचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. पुसद तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे दाणादाण उडाली. पांढुर्णा आणि बेलोरा या गावात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यातच गारपिटीचा फटका बसला. फुलवाडी येथे गोठ्यावर वीज पडल्याने आग लागली. त्यात 80,001 लाख रुपयांचे नुकसान झाले. काल रात्री झालेल्या अवेळी पावसामुळे जोरदार मुसळधार पाऊस हव्यासह गारपीट झाल्याने शेतातील शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. गावातील घरांची छपरं उडाली. वीज पुरवठा खंडित झाला. बाजरी असेल गहू असेल ज्वारी असेल फळबागांचं भाजीपाल्यांचं टरबुजांचं शेतमालाचं मोठं नुकसान झालेलं आहे. मी आपल्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे व राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी तातडीने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन झालेल्या शेतमालाचं नुकसानीचा पंचनामा करून राज्य शासनाने त्याला तातडीनं आर्थिक मदत देण्याच्या संदर्भाने निर्णय घेऊन दिलासा द्यावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्य शासनाकडे करतो.